कोणतीही निवडणूक म्हटली की मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार आला. विधान परिषदेच्या निवडणुकीत तर मत खरेदी करण्यासाठी उमेदवाराला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. राज्यात येत्या 19 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 6 जागांसाठी निवडणुका होत आहे. विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून देण्यासाठी या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मतदान करणार आहेत. या निवडणुकीत आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होत आला आहे. ज्या ठिकाणी उमेदवार तुल्यबळ असतात आणि चुरशीची लढत असते अशा ठिकाणी उमेदवार कोट्यवधी रुपये खर्च करतो. आतापर्यंत या निवडणुकीत घोडेबाजार कशा प्रकारे चालायचा त्यावर एक नजर टाकूयात. तुल्यबळ उमेदवार असेल तिथे मत खरेदी करण्यासाठी मतदाराला 5 लाखांपासून 25 लाखांपर्यंतची रोख रक्कम दिली जायची. उमेदवार तुल्यबळ नसेल तिथे मतदार नाराज होऊ नये म्हणून 1 लाख ते 2 लाख रुपये उमेदवार स्वखुशीने मतदारांना द्यायचे. तुल्यबळ उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत 50 ते 100 कोटी रुपये खर्च करत आले आहेत. निवडणुकीतील मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार आणि पैसे घेऊन मत देण्याची कुप्रथा महाराष्ट्रात गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे. मात्र आता 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे द्यायचे कसे असा प्रश्न अनेक उमेदवारांसमोर उभा राहिला आहे. मोदींच्या निर्णयामुळे पैसे वाटावे लागणार नाहीत म्हणून एकीकडे काही उमेदवार खुश झाले असणार तर या निवडणुकीत मतदार असलेले नगरसेवक, जिल्हा आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा मात्र पैसे मिळणार नसल्याने हिरमोड झाला असणार. दुसरीकडे राज्यातल्या 212 नगरपालिका निवडणुकात काळ्या पैशांच्या होणाऱ्या वापरावर आणि वाटपावर निर्बंध येणार आहेत. नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे काळा पैसा बाळगणाऱ्या अनेक क्षेत्रातल्या धेंडांना जसा फटका बसला आहे तसाच तो राजकारणांनाही बसणार आहे. या निर्णयामुळे सध्या तरी निवडणुकीतला घोडेबाजारही बंद होणार आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.